पुनर्बांधणीच्या कामासाठी सायन रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पूल बंद करण्यात येणार आहे. उद्यापासून या पुलाचं पाडकाम सुरू होत आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयानं हे काम करण्यात येत आहे. पूल पाडण्यात येणार असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आलाय. पुण्यातील सिंहगडावरील विक्रेत्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. या विक्रेत्यांना वनविभागाकडून स्टॉल मिळणार आहेत. प्रशासनानं गडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर व्यापाऱ्यांनी विरोध केला होता, त्यामुळे वनविभागामार्फत विक्रेत्यांना हक्काचे स्टॉल दिले जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून पुणे वेद भवनाला दिलासा मिळालाय. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचं काम होताना 529.66 चौरस मीटर जागेचा वाद न्यायालयात पोहोचला होता. या प्रकरणी न्यायालयानं निकाल देत पुणे महानगरपालिकेला भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यामुळे वेद भवनाला 3.46 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला द्यावे लागणार आहेत. 16 वर्षांखालील मुलांना अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आता कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश मिळणार नाहीये. खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठीच केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. चांगले गुण रँक बाबत गॅरंटी देणारे दावे करता येणार नाहीयेत. नियमांचं उल्लंघन केलं तर क्लासेसला 25,000 ते 1,00,000 दंड आकारला जाणार आहे. गोंदियातील सालेकसात 10 लघु सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत. 15 वर्षापूर्वी 600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र आतापर्यंत केवळ 162 कोटी रुपये खर्च झालेत. त्यानंतर विविध कारणांनी विकास कामं बंद पडली आहेत, त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर 22,80,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आलंय, मात्र शेतकऱ्यांचे गेल्या 1.5 महिन्यापासून 316 कोटी रुपयांचे चुकारे थकले, त्यामुळे 45,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पुण्यात रब्बी पिकांना पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये अपुरा पाणी साठा आहे, तर शेतीला पाणी सोडण्यावरून अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी तसंच मका यासारख्या पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. अभिनेता सुनील शेट्टीनं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. आज पहाटे भस्मारती पार पडली आहे, यासाठी तो पहाटेच मंदिरात दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचा मुलगाही उपस्थित होता. मावळच्या तळेगाव दाभाडेत 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या मंडपाचं भूमिपूजन आणि व्यासपीठ तसंच प्रवेशद्वाराचं नामकरण झालं. नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या विश्वस्तांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं.